नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी ध्वनीची वारंवारिता आणि त्या वारंवारितेद्वारे वेगवेगळा निर्माण होणारा ध्वनी हे आपण बघितले आहेत. तर आपण आपल्या भोवताल सर्व प्रकारचे संगीत ऐकत असतो, तर मग या संगीतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनीसुद्धा आपण ऐकत असतो. तर आता आपण ध्वनी आणि संगीत यामध्ये काय संबंध आहे किंवा ध्वनी आणि संगीत यांच्याद्वारे ध्वनीचे निर्माण कसा होतो आणि गाण्यांची कशी निर्मिती केली जाते ती सुद्धा समजण्याचा थोडासा प्रयत्न करूया. तर ध्वनीची वारंवारिता बदलली की वेगवेगळ्या प्रकारचा ध्वनी निर्माण होतो हे आपण शिकले आहोत. आता वेगवेगळ्या वारंवारतेमुळे निर्माण होणारा ध्वनी हा वेगवेगळ्या ध्वनितरंगाच्या वारंवारतेमुळे होत असतो आणि ध्वनितरंगाच्या वेगवेगळ्या वारंवारतेमुळे स्वरांची निर्मिती सुद्धा केली जाऊ शकते. तर संगीतामध्ये स्वरांची निर्मिती ही अनेक प्रकारच्या वाद्यांच्याद्वारे केली जाते. यामध्ये काही सुतार, व्हायोलिन, गिटार यासारख्या तंतुवाद्यांचा द्वारे स्वरांची निर्मिती केली जाते, तर काही बासरी, सनई यासारख्या फुंकवाद्याद्वारे सुद्धा वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती केली जाते. काही वेळा गळ्यामधून सुद्धाही स्वरांची निर्मिती केली जाते. तर तंतुवाद्यामध्ये वापरात येणाऱ्या तारावरचा ताण कमी जास्त करून किंवा होणाऱ्या तारेच्या भागाची लांबी बोटांनी कमी जास्त करून वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरांची निर्मिती केली जाऊ शकते. तसेच फुंकवाद्यामध्ये बासरीसारख्या यंत्राच्या बोट छिद्रावरची बोटे दाबून तसेच त्यांनी मोकळे करून किंवा कंप पावणाऱ्या भागातील हवेच्या स्तंभाची उंची व लांबी कमी जास्त करून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती केली जाते. काही वेळा फुंक बदलून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची स्वरांची निर्मिती केली जाते. वेगवेगळ्या स्वरांच्या निर्मितीसाठी आपल्याला एक ॲप भ्रमणध्वनीवर उपलब्ध होऊ शकते. ते ॲप तुम्ही तुमच्या शिक्षकाच्या मदतीने व पालकाच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनीची स्वर निर्मिती विषयी माहिती जाणून घेऊ शकतो.